लॉकडाऊन काळामध्ये गेली 2 महिन्यांपासून वाईन शॉप बंद होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आज सकाळी 10 वाजता दारू दुकाने आणि वाईन शॉप उघडण्यात आली। मात्र यावेळी मद्य शौकीनांनी लांबच लांब रांगा दारू खरेदीसाठी लावल्या होत्या। यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना कोणीही दिसलं नाही। अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते तर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे। जोपर्यंत वाईन शॉप मालक नियमांचं पालन करत नाही तोपर्यंत ही दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केलंय। संगमनेर शहर व परिसरामध्ये काही मद्य विक्रेते दुकाने उघडली गेली होती, परंतु ती दुकाने जरी त्यांना परवानगी मिळालेली आहे परंतु त्यांनी लॉकडाऊनचे इतर नियम फॉलो करणं गरजेचं आहे। जसं संगमनेर शहरामधील काही प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अशी दुकाने उघडली गेली होती की नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी एकत्रित कारवाई करून बंद केलेली आहेत। सर्वांनी ज्यांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी देखील लॉकडाऊनचे जे काही नियम आहेत, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुकान न उघडणं असेल, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडू नये, 5 दुकानं असतील तर त्या ठिकाणी आपल्याला 5 पेक्षा जास्त दुकानं असतील तर तिथं परवानगी देता येणार नाही आहे, या प्रकारचे जे काही आपल्याला जिल्हा प्रशासनाने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। याशिवाय लॉकडाऊनमध्ये आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे जे काही नॉर्म्स आहेत, मास्क वापरणं आहे, या सगळ्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी या गोष्टींचं, या नियमांचं, या सूचनांचं पालन करण्यात आलेलं नाही आहे अशी दुकानं आज संगमनेर प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आली आहे। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।